नमस्कार. ठाणे दर्पण वृत्तवाहिनी मध्ये आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. क्लस्टर मधील त्रुटी दूर करण्याची मतदाता जागरण अभियानाची मागणी. वर्तक नगर येथील पोलीस वसाहतीचा पुनर्विकास रखडला. शस्त्र विक्री करणाऱ्या एका आरोपीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने केली अटक. दिवा परिसरातील पाणी माफियाकडे ठाणे महानगरपालिका करत आहे दुर्लक्ष. गळवा मुंब्रा परिसरात टोरण कंपनीला मिळणार स्थगिती. ठाण्यात मेट्रो प्रकल्पाच्या कामातील सर्व अडथळे होणार दूर. क्लस्टरमध्ये त्रुटी दूर करण्याची मतदाता जागरण अभियानाने मागणी केली आहे. धोकादायक इमारती 2 दिवसात रिकाम्या करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले, मात्र महापालिकेने नागरिकांच्या पुनर्विकासाबाबत घरांचा अधिकार कायम राहिला याची लेखी हमी द्यावी, क्लस्टरमधील त्रुटी दूर कराव्यात आणि 90% नागरिकांना हक्काची घरे द्यावीत अशा मागण्या करत ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने महापालिकेसमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. पुनर्विकासाबाबत पालकमंत्री व पालिका दिशाभूल करत असल्याचा आरोप अध्यक्ष संजीव साने यांनी पत्रकार परिषदेत केला. क्लस्टर योजनेमध्ये मालकीची घरे देण्याचा कोणताही आदेश सरकारचा किंवा उच्च अधिकार समितीचा नसताना पालकमंत्री आणि ठाणे महापालिका यांनी किशननगर येथील शहरातील काही परिसरात नागरिकांची दिशाभूल करणारे फलक लावलेत. तसे पालिकेच्या वतीने सर्वेक्षण सुरू असून यामध्ये कुटुंब प्रमुख व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावे, स्वतःचे घर भारतात कुठेही आहे का असा प्रश्न विचारला जात असून त्यांनी जर होय असे लिहिले तर त्यांना घर दिले जाणार का याबाबत संभ्रमावस्था आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून 90% लोकांना भाडे तत्वावर पाठविले जात आहे याचाही साने यांनी विरोध केला. क्लस्टर योजनेला विरोध नसून त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. तसेच 90% लोकांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी 29 जून रोजी दुपारी 3 वाजता महापालिकेसमोर निदर्शन करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेला अनिल शालिग्राम, डॉक्टर चेतना दीक्षित उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासातील विघ्न दूर झाल्याची माहिती भाजपचे आमदार संजय केळकर यांनी 2 वर्षापूर्वी दिली होती. तर येथील पुनर्विकासासाठी म्हाडाने पुढाकार घेतला असून त्याचा आराखडा सुद्धा तयार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गेल्या वर्षी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात या पुनर्विकासाचा प्रश्न तसभरी पुढे सरकलेला नाही. पोलीस गृहनिर्माण विभागामार्फत त्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने हा पुनर्विकास रखडल्याचे निष्पन्न झाले असून येत्या 4 महिन्यात त्याबाबतचा अहवाल सादर करा असे आदेश गृहमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी दिलेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विनंतीनुसार पाटील यांच्या दालनात या पुनर्विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलवण्यात आली होती. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यासह पोलीस गृहनिर्माण संस्थेचे अधिकारी, पोलीस आयुक्तालयातील अधिकारी उपस्थित होते. म्हाडाचे अधिकारी व पोलीस गृहनिर्माण विभागाचे अधिकारी या पुनर्विकासासाठी सकारात्मक असले तरी त्याची जबाबदारी घेण्यासाठी दोन्हीपैकी कोणी पुढाकार घेत नसल्याने हा तिढा निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा सरनाईक यांनी या बैठकीत दिलाय. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो,
आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का. पण नेमक त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस कारण संपली. अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप ट्रान्झॅप ऍप. आंध्र प्रदेशामध्ये हत्या करून वर्षभरापासून फरारी असलेल्या एका शार्प शूटरला ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंब्रा भागातून अटक केली असून हा आरोपी मूळचा नगरचा आहे. सलीम रशीद शेख असे या आरोपीचे नाव आहे. तर शस्त्र विक्री करणाऱ्या एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशात चिन्ना बाजार पोलीस ठाण्यात सलीम विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल असून मागील वर्षी नोंद असलेल्या या गुन्ह्यात तो फरारी होता. आंध्र पोलिसांना तो वारंवार चकवा देत होता. मात्र सलीम मुंब्रा येथील किस्मत कॉलनीमध्ये येणार असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. आरोपीला अटक करण्यासाठी पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिमिरे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनंतर पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने सलीमला अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला आंध्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याशिवाय ठाणे खंडणी विरोधी पथकाने आणखीन एका आरोपीला गजाआड केले. ठाण्यात एक जण शस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची कुणकुण पोलीस अधिकाऱ्यांना लागली होती. त्यानुसार विश्वजीत उर्फ विष्णू विनायक गोटल याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल 4 मॅग्झिन आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. दिवा परिसरातील पाणी माफियांकडे ठाणे महानगरपालिका दुर्लक्ष करीत आहे. ठाणे जिल्ह्यावर पाणी संकट घोंगावत असताना दिवा परिसरामध्ये पाणी चोरी करून त्याची विक्री करणाऱ्या पाणी माफियांचा सुळसुळाट जोरात सुरू असल्याचे समोर आले. या मंडळींकडून शहरामध्ये कृत्रिम पाणी टंचाई केली जात असून त्याचा फायदा घेत भरमसाठ किमतीला टँकर पुरवठा करणे आणि नळ जोडणी देण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रकरणी भाजपचे दिवा शीळ मंडळ विभागाचे अध्यक्ष आदेश भगत यांनी पाणी विभागाच्या उपनगर अभियंत्याकडे तक्रार दाखल केली. दिवा परिसरामध्ये सातत्याने पाणी टंचाई निर्माण होत असून या भागात टँकर व्यावसायिक पाणी माफिया आणि अनधिकृतपणे नळ जोडणी करणारे सक्रिय झालेत. सामान्य नागरिकांच्या हक्काचे पाणी चोरून ते अनधिकृतपणे विकले जात आहे. त्यामुळे प्रामाणिक नागरिकांना टंचाईचा झळा तर अनधिकृतपणे पाणी वापर सुरू झाला आहे. सामान्यांची लूट करून पाणी पुरवठा होत असताना त्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. याविषयी भाजपकडून तक्रार करण्यात आले. मुंब्रा देवी कॉलनी श्लोक नगर साळवी नगर बी आर नगर वैभव ढाबा परिसर हरदेव रुग्णालयाचा परिसर सद्गुरु नगर या भागामध्ये दररोज पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाणी चोरी थांबवण्याची मागणी भगत यांनी केली. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। कळवा मुंब्रा परिसरात टोरंट कंपनीला स्थगिती मिळणार आहे। तोरण कंपनीला कळवा मुंब्रा जीवाशील भागात प्रवेश देण्यापूर्वी जनसुनावणी घेण्यात यावी ही आमदार जितेंद्र रावाड यांची मागणी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांनी मान्य केले, त्यामुळे आता टोरंट कंपनीला स्थगिती मिळेल असा दावा त्यांनी केलाय। या संदर्भात येत्या 17 जुलै रोजी ऊर्जा मंत्री यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे, त्यामुळे मंगळवारी होणारे पाणी बंद आंदोलन स्थगित झाले। कळवा मुंब्रा जीवाशील डायगर परिसरात वीज वितरणाचे खासगीकरण करून टोरंट कंपनी लादली जाते, त्या विरोधात राष्ट्रवादीने यापूर्वीही आंदोलन केले होते। कळव्यासह या पट्ट्यातील ग्राहकांनी टोरंटला तीव्र विरोध दाखवल्यानंतरही या विभागाचे खासगीकरण झाले असून टोरंट पॉवर कंपनीला या परिसरात वीज वितरणाचे हक्क पुढील 20 वर्षांसाठी देण्यात आले। या परिसरातील वीज वितरणाचे खासगीकरण केले जाणार असल्याचे जाहीर केल्यापासून त्याला विरोध केला जात होता, मात्र विरोध डावलून महावितरणाने शिव मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीज वितरणाचे काम टोरंट पॉवर कंपनीला पुढील 20 वर्षांसाठी दिले आहे। त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला होता। 24 जून पर्यंत जर टोरंटचा ठेका रद्द केला नाही तर 25 जून रोजी कळवा मुंब्रा दिवाशील डायगर बंद करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला होता। या संदर्भात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान, नगरसेवक शानू पठाण यांच्या समवेत भेट घेऊन जनसुनावणीची मागणी केली होती, त्यावर ऊर्जा मंत्र्यांनी ती मान्य केली असून 17 जुलै रोजी एका बैठकीचे आयोजन केले आहे, त्यामुळे टोरंट कंपनीला स्थगिती मिळते ही आधीचाच निर्णय कायम राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा। ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट। हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्याफळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुल झाड, सुका कचरा म्हणजे प्लास्टिक मेटल कचऱ्यावर लेदर पॉलिथिन कापड। ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी। रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट। ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1। ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या कामातील सर्व अडथळे दूर होणार आहेत। पावसाळ्याच्या दिवसात शहरात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नये असा नियम असतानाही ठाणे महापालिकेने मेट्रो प्रकल्पाच्या कामांना मात्र यातून सूट देण्याचा निर्णय घेतलाय। वडाळा ते कासार वडवली मेट्रो प्रकल्पाच्या उभारणी दरम्यान घोडबंदर आणि आसपासच्या परिसरातील महावितरणचे वीज खांब आणि भूमिगत वाहिन्या अडचणीत ठरत आहेत, या वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम हाती घ्यावे लागणार आहे। पावसाळ्यामुळे या खोदकामात विलंब होऊ नये यासाठी मेट्रोच्या कामांना पावसाळ्याची मंजुरी देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजना आणि आखणी संबंधी ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक घेण्यात आली। या बैठकीत शहरातून आखण्यात आलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा मुद्दा मांडण्यात आला। मुंबई उपनगर विकास प्राधिकरणाने आखलेल्या ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाची कामे वेगाने सुरू असून ही कामे करत असताना मोठ्या प्रमाणावर खोदकामे केली जाणार आहेत। महावितरणाची वीज वितरण व्यवस्थेच्या स्थलांतरणाचा मुद्दा नव्याने पुढे आल्याने मेट्रोचे काम पावसाळ्यात थांबविता येणार नाही अशी भूमिका महानगर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेतील प्रशासकीय प्रमुखांकडे मांडली होती। नुकत्याच झालेल्या बैठकीत ही भूमिका मान्य करण्यात आली असून लवकरच ही कामे सुरू व्हावीत यासाठी या खोदकामांना मान्यता दिली जाणार आहे। घडामोडी तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबला पाहायला विसरू नका।